आधीच गणित ठरलेले, ते दोघे फुटले तेव्हाच क्लिअर होतं. काँग्रेसची रांग फुटण्यासाठी लाईन मध्ये उभी. काँग्रेस पक्ष चिन्ह घेता येणार नव्हतं म्हणून स्लॉट बाहेर पडणार नव्हता, एक एक करूनच फुटणार होते. 2019 रणनीती भाजपनं मॉडिफाय केली, पक्ष फोडाफोडी करून पक्ष चिन्ह ताब्यात घेतलं. अशोक चव्हाण फुटणार ही आतली बातमी आधीच भेटलेली. चौकशांचे चक्र तसे सुटणार नव्हते. नेमकं घडलंय का? भाजपची रणनीती अशीच आहे की फोडा फोडी करायची म्हणजे फोडा आणि राज्य करा. 2019 फक्त आमदार खासदार फोडले, तरी सुद्धा फार काही हाताशी लागलं नाही म्हणून तीच स्ट्रॅटर्जी थोडीफार मॉडिफाय केली. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या चौकशा लागल्या. आमदारही फोडले, खासदारही फोडले, मंत्रीही फोडला, विरोधी पक्षनेताही फोडला आणि त्यासोबत त्यांचं पक्ष आणि चिन्ह सुद्धा घेतलं. आता तरी 2024 भाजप एक हाती सत्ता मिळवेल का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. मुळात घडलंय असं की पहिल्यांदा राजकारण एवढं ऑनलाईन टीव्हीवरती दिसत नव्हतं. आता जे राजकारणात घडतंय त्याच्यातली प्रत्येक सेकंदाची अपडेट जनमानसांपर्यंत थेट पोहोचते. मुळात मेसेज हाच जातोय की भाजप आता कोणाला सोडणार नाही, सगळेच फोडणार. परंतु मतदार म्हणून एक भावना असते, सर्वसामान्य लोकांमध्ये फोडाफोडी केल्याची भावना जी आहे ती पसंद नाहीये. आणि त्यामुळेच आत्ताच अशोक चव्हाणांचा झालेला प्रवेश हा विषय सुद्धा छोटा वाटतोय. मुळात दोन मोठमोठी पक्ष फुटताना बघितलेत, त्यामुळे आता अशोक चव्हाण फुटणं ही काय खूप मोठी गोष्ट नाहीये. यातून एवढंच कळतंय की आता काँग्रेसमध्ये सुद्धा फुटीसाठी रांग लागली आहे. झालंय असं की महाराष्ट्रात निष्ठावंत काँग्रेस कुटुंबातील अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. हा एकाच रणनीतीचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीचा उपयोग किती यापेक्षा विरोधकांचे मनोधैर्य खच्चीकरण करणे हाच हेतू यातून दिसतोय. एखादा मोठा नेता आला की त्याचे समर्थकही येतात, त्यामुळे मतांची बेरीज जरूर होते. त्यापेक्षा विरोधकांचा धक्का देत जे कुंभनावरचे मतदार आहेत त्यांच्यात संभ्रम निर्माण करून अधिक जागा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 65 अशोक चव्हाण यांना काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदापासून सारं काही दिलं, तरीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला असे प्रश्न विचारले जातात. अर्थात चव्हाण यांनीही पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं यातही कुठलीही कसर नाहीये. मराठवाड्यात लोकसभेच्या 8 तर विधानसभेच्या 40 वर जागा आहेत. लोकसभेच्या 2 वगळता सध्या 6 जागा महायुतीकडे ताब्यात आहेत. अगदी अशोक चव्हाण यांनाही गेल्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला, तरीही भाजपनं त्यांच्यासाठी पायघड्या का घातल्या, यात जुन्या कार्यकर्त्यांचे काय असे मुद्दे आहेत. काही सर्वेक्षणांनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला महाविकास आघाडी जोरदार टक्कर देईल असा अंदाज वर्तवला जातोय. कदाचित यामुळेच भाजप श्रेष्ठी विरोधातील प्रमुख मोहरे फोडण्याचा प्रयत्न करतोय. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशानं नांदेड, हिंगोली येथे महायुतीला लाभ होईल. मात्र या जागा सध्या महायुतीकडेच आहेत, तरीही धोका नको हा चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा हेतू असावा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद भूषवल्यानं मराठवाड्याबाहेरही काही आमदार त्यांचं नेतृत्व मानतात, त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. मराठा आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यात अधिक आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखा मराठा नेता आल्यानं एक संदेश जाऊ शकतो. याखेरीज वर्षाअखेरीस होणारी विधानसभा निवडणूकही भाजपच्या डोळ्यापुढे. सध्याचे भाजपचं नेतृत्व दीर्घकालीन लाभावर लक्ष ठेवून धोरण ठरवतं. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड मध्ये भाजपचा तितकासा प्रभाव नाहीये. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानं तेथे भाजप बळकट होईल, एवढीच काय ती अशोक चव्हाण यांच्या एंट्री मागची स्ट्रॅटर्जी. बरं, आता जर जे राधाकृष्ण विखेंच्या बाबतीत घडलं तेच जर अशोक चव्हाणांच्या बाबतीत घडलं तर राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांना फोडल्यानं अहमदनगर जिल्ह्यातील भाजप ही स्ट्रॉंग होईल असं बोललं जात होतं. पण राधाकृष्ण विखे पाटलांना ज्या पक्षामध्ये जाईल त्या पक्षामध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ कोणी नको असतं, म्हणून विखेंच्याच हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या 5 आमदारांचा पराभव झाला आणि विखे एकाकीच निवडून आले आणि एकाकीच अहमदनगर जिल्ह्याचे सत्ताधीश बनले. तेच जर अशोक चव्हाणांच्या बाबतीत घडलं तर असो, हाही पुढच्या राजकारणाच्या स्ट्रॅटर्जीचाच भाग आहे. पण सध्या एवढंच दिसून येतं की अशोक चव्हाण हा प्रवेश छोटा, अजून पुढे जाऊन 2 चेहरे असेल की ज्यांचा नंबर आता भाजपमध्ये लागू शकतो. मुळात हे आधी स्पष्ट होतं ज्यावेळी मिलिंद देवरा हे फुटले, सिद्दीकी हे फुटले, त्याचवेळी कळलं होतं की आता पुढे जाऊन अशीच मोठी रांग जी आहे ती लागलेली आहे. बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण अशा वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या व्यक्तींनी पक्ष सोडल्यानं विरोधकांच्या निवडणुकीतील भवितव्याची चर्चा सुरू आहे. अर्थात व्यक्तीपेक्षा काँग्रेस विचारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्याला बरोबर घेऊन काँग्रेसला नव्या व्यक्तींना उमेदवारी द्यावी लागेल तर पक्षाला उभारी मिळेल, अन्यथा
फुटीचं लोन वाढत जाऊन विरोधकांचे मनोधैर्य खच्चीकरण होण्याचा धोका सुद्धा आता दिसून येतोय. दरम्यान या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर साम दाम दंडभेद या सगळ्या यंत्रणा वापरून सुद्धा भाजप लोकसभा विधानसभा मारू शकेल की नाही हे पाहणं गरजेचं असणार आहे. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.